विभूषावर आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी डोक्यावर श्री विठ्ठलाची मूर्ती घेऊन उन्हाच्या कडाक्यात अनवाणी निघालेला हा तरुण. आषाढी वारीसाठी राज्यातील सर्व संतांचे पालखी सोहळे आता पंढरपूरच्या मार्गावर आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवडचा मुक्काम करून जेजुरी मुक्कामी पोहोचत असून खांद्यावर भगवी पताका, गळ्यात ताळ मृदुंग विना, डोक्यावर तुळस घेऊन विठ्ठल नामाचा गजर करत वारकरी पंढरपूरकडे जात आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय झिरो प्रोसेसिंग फी. तर मित्र, त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र .in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. हा तरुण डोक्यावर श्री विठ्ठलाची मूर्ती घेऊन अनवाणी पायाने विठुरायाला भेटण्यासाठी जातोय. एवढा उन्हाच्या कडाक्यात अनवाणी चाललेला हा तरुण सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय. माझं जतला हॉटेल आहे. हॉटेल बंद करून मी वारीला येतो एक महिनाभर. आमच्या शेजारचे एक आजोबा होते, ते आता वयस्कर झाल्यामुळे मी त्यांच्यासोबत येत होतो वारीला. ते आता वयस्कर झाल्यामुळे येत नाही, पण त्यांची अखंड वारी अशीच व्हावी म्हणून मी वारी सुरू केलेली आहे.